कोल्हापूर एक कलापूर आहे आणि थोर परंपरा या सिनेसृष्टीची कोल्हापूरला आहे. बाबूराव पेंटर असतील, भालजी पेंढारकर असतील, मंगेशकर कुटुंबीय सुद्धा हे कोल्हापुरातून आलं आणि पहिलं स्टुडिओ हे भालजी पेंढारकरांचं कोल्हापूरला होतं आणि ह्यामुळंच अनेक कलाकार झाल्यामुळं आपण कोल्हापूरला चित्रनगरी स्थापन करण्याचा निर्णय मला वाटतं 2007 घेतला आणि 2008 पासून ते काम बंद झालं. दोन्ही सरकारच्या काळात जेवढी चालना तिथं मिळायला पाहिजे होती, कारण इतकं त्याचं चांगलं ॲटमॉस्फिअर आहे, एवढी जमीन आहे. मुंबईला चित्रनगरी जी आहे तो आता इतकं ते वाढलेलं आहे, ते दुसरं चित्रनगरी जर कोल्हापूरला झाली तर बरंचसं काम होईल असं मला वाटतंय. यासाठी सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कोल्हापूर हे चित्रनगरी ही अतिशय चांगली होऊ शकते, हैदराबादच्या त्या रामोजीपेक्षा सुद्धा चांगली होऊ शकते, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल काय? अतिशय जीव गावून मन गावून प्रयत्न करेल आणि कोल्हापूर चित्रनगरी आपल्या मनासारखी होईपर्यंत हे सरकार कुठेही थांबणार नाही. त्यासाठी कुठेही कोणतीही राजकीय अडचण येऊ नये याची काळजी घे. ना, शेवटचा प्रश्न.